नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ट्रान्स्को रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस आय टी आय इलेक्ट्रिशियन सहाय्यक तंत्रज्ञ टे असिस्टंट टेक्निशियन या पदासाठी जाहिरात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही एम सी क्यू क्वेश्चन बघणार आहोत इल्युमिनेशन या टॉपिकवरती तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे वॉट इज दी एस आय युनिट ऑफ ल्युमिनियस इंटेन्सिटी ठीक आहे तर ह्या ठिकाणी ल्युमिनियस इंटेन्सिटीचं एस आय युनिट काय आहे ठीक आहे एस आयचं फुल फॉर्म काय आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड किंवा स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल म्हणतो आपण तर फर्स्ट या ठिकाणी ऑप्शन आहे लक्स सेकंड ऑप्शन आहे ल्युमेन थर्ड ऑप्शन आहे कॅन्डेला फोर्थ ऑप्शन आहे स्टे रॅडियन ठीक आहे वन टू थ्री फोर म्हणा किंवा ए बी सी डी म्हणा तर लक्स कशाचं युनिट आहे लक्स इज द युनिट ऑफ इल्युमिनेशन लक्स कशाचं युनिट आहे इल्युमिनेशनचं युनिट आहे आणि त्याच्यानंतर ल्युमेन कशाचं युनिट आहे ल्युमिनियस फ्लक्स किंवा अमाऊंट ऑफ लाईट ठीक आहे ल्युमेन कशाचं युनिट आहे ल्युमिनियस फ्लक्स किंवा अमाऊंट ऑफ लाईट आणि ल्युमिनियस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला आणि स्टे रॅडियन स्टे रॅडियन कशाचं युनिट आहे सॉलिड अँगल मेजर सॉलिड अँगल मेजर हे सॉलिड अँगल मेजर स्टे रॅडियनचं स्टे रॅडियन हे युनिट आहे ठीक आहे तर अशा वेनी आपल्याला ह्या ठिकाणी काय करावं लागतील ऑप्शन नेग्लेक्ट करावं लागतील आणि करेक्ट ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढावं लागेल करेक्ट ऑप्शन कधी शोधता येईल आपल्याला जर आपला करेक्ट व्यवस्थित अभ्यास असेल तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी पेपर सॉल्व करता येईल ठीक आहे तर ह्या वेनी आपल्याला पेपर सॉल्व करायचा एक्झाममध्ये सुद्धा मग क्वेश्चन नंबर वनचं करेक्ट आन्सर कोणता आहे कॅन्डेला ल्युमिनियस इंटेंसिटीचं युनिट काय आहे कॅन्डेला तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की लक्स कशाचं युनिट आहे इल्युमिनेशनचं मग ल्युमिनियस इंटेंसिटीचं होईल का, का? नाही म्हणजे तो ऑप्शन नेग्लेट होईल ल्युमेन कशाचं युनिट आहे ल्युमेन कशाचं युनिट आहे ल्युमिनियस फ्लक्स किंवा अमाऊंट ऑफ लाईट मग हे ऑप्शन येईल का नाही मग तो ऑप्शन नेग्लेक्ट करायचा ठीक आहे ल्युमिनियस इंटेन्सिटीचं युनिट आहे कॅन्डेला ठीक आहे आणि स्टे रेडियन कशाचं युनिट आहे सॉलिड अँगल मेजर ठीक आहे या वेनी तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा पेपर सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन नंबर टू व्हॉट इज द युनिट ऑफ ल्युमिनियस फ्लक्स ठीक आहे ल्युमिनियस फ्लक्स ल्युमिनियस फ्लक्सचं युनिट काय असते ल्युमेन आत्ताच आपण बघितलो लक्स कशाचं युनिट आहे इल्युमिनेशनचं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कँडेला कशाचं युनिट आहे कॅन्डेला आत्ताच आपण बघितलं ल्युमिनियस इंटेन्सिटीचं युनिट आहे ठीक आहे ल्युमेन पर मीटर स्क्वेअर येईल का नाही म्हणजे क्वेश्चन नंबर टूचं करेक्ट आन्सर येईल ल्युमेन क्वेश्चन नंबर थर्ड व्हॉट इज द युनिट ऑफ ल्युमिनियस इफि इफिशियन्सी व्हॉट इज द युनिट ऑफ ल्युमिनियस इफिशियन्सी तर ऑप्शन ए आहे लक्स लक्स आहे लुमें लुमें का लक्स इल्युमिनेशनचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर ल्युमेन आहे का ल्युमेन कशाचा आहे ल्युमिनियस फ्लक्स किंवा अमाऊंट ऑफ लाईटचं आहे त्याच्यानंतर ल्युमेन पर मीटर स्क्वेअर आहे का नाही ठीक आहे तर मग कुठलं या ठिकाणी क्वेश्चन नंबर थ्रीचं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर ल्युमेन पर वॅट त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फोर व्हिच टर्म रेफर दॅट फ्लो ऑफ लाईट इन टू अ प्लेन सरफेस वीच टर्म रेफर्स टू द फ्लो ऑफ लाईट इन टू प्लेन सरफेस ठीक आहे प्लेन सरफेसवरती लाईट रिलेटेड कुठला या ठिकाणी वर्ड किंवा कोणता ऑप्शन करेक्ट आहे ल्युमेन ल्युमेन कशाचा आहे या ठिकाणी अमाऊंट ऑफ लाईट ल्युमिनियस फ्लक्स आहे ठीक आहे पण या ठिकाणी सगळे जर ऑप्शन व्यवस्थित वाचलात तुम्ही तर सेकंड ऑप्शन करेक्ट येईल इल्युमिनेशन ठीक आहे कोणती टर्म आहे प्लेन सरफेसवरती लाईट जे काही या ठिकाणी इमिट होते ते कुठलं आहे इल्युमिनेशन ल्युमिनियस फ्लक्स आहे का नाही ठीक आहे ल्युमिनियस इंटेन्सिटी आहे का नाही म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठलं आहे इल्युमिनेशन क्वेश्चन नंबर फायू व्हाट इज द टर्म रेफर ल्युमिनियस फ्लक्स गिवन बाय लाईट सोर्स पर युनिट सॉलिड अँगल ठीक आहे अशी कोणती टर्म आहे की ते आ, लाईट सोर्स पर युनिट सॉलिड अँगल फक्त सॉलिड अँगल आलं असतं तर युनिट काय आलं असतं स्टे रेडियन आलं असतं पण ह्या ठिकाणी काय आहे लाईट सोर्स पर युनिट सॉलिड अँगल आहे म्हणजे ह्याच्यासाठी करेक्ट ल्युमेन आहे का नाही ल्युमेन कशाचं आहे ल्युमिनियस फ्लक्स किंवा अमाऊंट ऑफ लाईट कॅन्डेला आहे का नाही ल्युमिनियस इंटेन्सिटी फर्स्ट क्वेश्चन बघितलं होतं इल्युमिनेशनवरती बघितलं होतं तर आपण इल्युमिनेशन ठीक आहे प्लेन सरफेसवरती लाईट रिलेट लाईट जे इमिट होते त्याला आपण काय म्हणतो इलिमिनेशन म्हणतो ठीक आहे मग क्वेश्चन च करेक्ट आन्सर कोणता आहे ल्युमिनियस इंटेन्सिटी ठीक आहे व्यवस्थित तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या जे हे जे क्वेश्चन्स आहेत हे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे की महाट्रान्सफोर रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस जेव्हा पेपर होईल त्या पेपरमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन ह्याच्यामधनं किंवा ह्या टाईपचे बघा ह्या ठिकाणी आपण पाच क्वेश्चन आहेत पण ऑप्शन थ्रू जर गेलो पन, तर आपण तर ह्याचे जवळपास पंधरा ते वीस क्वेश्चन तयार होतात तर या वेनी तुम्हाला म्हणजे एक एक ऑप्शन ऑप्शन उप्षयं थ्रू जायचं म्हणजे त्या ऑप्शनचं आन्सर काय आहे हे या, या वेनी जर तुम्ही अभ्यास केलात तर शंभर टक्के तुमचं सलेक्शन होते धन्यवाद थँक यू तुम्हाला काही डाऊट येत असतील तर तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता अभ्यास करताना काही डाऊट्स येत असतील किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे